नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नदीवरील सर्वात लांब अशा ब्रिजचं उद्घाटन केलं. ब्रिजचं नाव आहे ढोला सदिया. तर आज आपण ढोला सदिया या ब्रिजविषयी पाहणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण या ब्रिजविषयी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या कव्हर करणार आहोत. तसेच या ब्रिजच्या रिलेटेड आणखीन ज्या गोष्टी आहेत ज्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला विचारल्या जाऊ शकतात यासुद्धा गोष्टी आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर मग आता वेळ न दवडता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. तर हा ढोला सदिया जो ब्रिज आहे तो आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यामध्ये आहे. हा ब्रिज जो आहे तो ब्रह्मपुत्रा नदीवरती आहे. ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे एक लोहित नावाची, त्या नदीवरती हा ब्रिज आहे. बाजूच्या डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसत आहे की तिनसुकिया आहे, त्याच्या बाजूला ढोला सदिया ब्रिज आहे. ओके, तर लक्षात ठेवा की आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यामध्ये ढोला सदिया हा ब्रिज आहे. आणि हा जो ब्रिज आहे, या ब्रिजची जी प्राथमिक पाहणी जी होती ती अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळेलाच याची प्राथमिक पाहणी झालेली होती 2002 साली. हे पण लक्षात ठेवा, कारण विचारलं जातं की कोणाच्या काळामध्ये याचं काय सुरुवात झालेली वगैरे असं पण विचारलं जातं. आणि जी प्रत्यक्ष कामाला जी सुरुवात होती ती कधी झाली, तर 2011 UPA गव्हर्नमेंटच्या काळामध्ये याच्या कामाला सुरुवात झाली. आणि मग याचं जे उद्घाटन झालं, याचं जे लोकार्पण झालं ते आत्ता 26 मे 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. मग आता हे 26 मे 2017लाच का झालं, तर 26 मे 2017ला मोदी गव्हर्नमेंटला 3 वर्ष झाली, त्यामुळे 26 मे 2017ला झालं. ॲक्च्युली याचं उद्घाटन जे होतं ते 24 मे 2017ला करणार होते. कारण का, तर आसाममधील जे सर्बानंद सोनोवाल जे आहेत यांच्या गव्हर्नमेंटला 1 वर्ष 24 मे 2017ला होणार होतं. BJP गव्हर्नमेंट आहे तिथे, त्याला त्यावेळेला होणार होतं 24 मेला. पण मग त्यांनी ते 2 इव्हेंट ॲक्च्युली एकाचमध्येच केले आणि 26 मे की जे केंद्रामध्ये जे सरकार आहे त्याच्यामध्येच 3 वर्ष पूर्ण झालीत, यासाठी या निमित्ताने मग 26 मे रोजीच केलं. तर आता बघा की ब्रह्मपुत्रा नदीसुद्धा पिक्चरमध्ये आलेली आहे, त्यामुळे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला ब्रह्मपुत्रा नदीविषयीसुद्धा थोडी माहिती हवी, कारण त्याविषयीसुद्धा विचारलं जाऊ शकतं. ओके, तर ब्रह्मपुत्रा ही नदी आहे, ही चीन, बांगलादेश, भारत या 3 देशांमधून वाहते. ही भारतामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम आणि त्यानंतर मग बांगलादेशमध्ये प्रवेश करून मग परत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर क्वेश्चन पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला काय माहीत पाहिजे, तर याचा उगम जो आहे तो मानस सरोवर तिबेटमध्ये होतो. ओके, त्यानंतर तिबेटमध्ये हिला काय म्हणतात, तर सांगपो. ओके, हे उच्चार थोडंसं वेगळा होईल, फक्त हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, बांगलादेशमध्ये हिला जमुना या नावाने सुद्धा ओळखलं जातं. अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग, आसाममध्ये हिला ब्रह्मपुत्रा म्हणतात. आसाममध्ये थोडं पुरामुळे मग या नदीच्या थोडंसं तिथे नुकसानी वगैरे होत असते. ओके, त्यामुळे आसाममध्ये तिला आसामचे दुःखासरू म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. क्वेश्चन बनू शकतो की आसामचे दुःखासरू म्हणून खालीपैकी कोणत्या नदीला ओळखलं जातं. ओके, तर या ब्रह्मपुत्रा नदीची लांबी जी आहे टोटल ती 2900 किलोमीटर आहे, आणि यापैकी भारतामध्ये 885 किलोमीटर आहे. ओके, या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. परत आता आपण पाहू की या नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत, त्यासुद्धा विचारल्या जाऊ शकतात. तर ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत, तर एक तर फिक्सच माहीत झालेले आपल्याला की लोहित आणि लोहित नदीवरतीच तो ब्रिज आहे. ओके, आणि मगाशी मी सांगितलं की बांगलादेशमध्ये या नदीला जमुना म्हणतात. कन्फ्युजन होऊ शकतं की यमुना, तिथे यमुना नाही जमुना. ओके, आणि या इमेजमध्ये तुम्हाला दिसत आहेत की कोणकोणत्या उपनद्या आहेत, त्या सुबानगिरी आहे. ओके, त्यानंतर दिसांग, कामेंग, ओके, कलांग, मानस, रायडक, ओके, जयभरोली, ओके, घानाशिरी, ओके, ह्या अशा याच्या उपनद्या आहेत. या तुम्ही लक्षात ठेवा, कदाचित याच्यावरती सुद्धा विचारलं जाऊ शकतं की राज्यसेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तर विचारलं जाऊ शकतं. ओके, आता यानंतर आपण पाहू की ढोला सदिया ब्रिजचे फीचर्स बघू आपण, की काय काय महत्त्वाच्या गोष्टी या ब्रिजच्या आहेत त्या. ओके, तर या ब्रिजची वैशिष्ट्य काय, तर हा ब्रिज जो आहे तो 9.15 किलोमीटर लांब आहे. ओके, आणि या ब्रिजची रुंदी जी आहे ती 12.9 मीटर आहे.
ओके आणि हा जो ब्रिज बांधला गेला हा ब्रिज कोणाच्या अंडर येतो की हा मेन पॉइंट आहे हा कोणाच्या अंडर येतो तो केंद्रीय वाहतूक व राजमार्ग मंत्रालय आणि हा ब्रिज पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये बांधला गेला नवयोग इंजिनिअरिंग कंपनी जी आहे ती आणि मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज यांच्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये बांधला गेला ओके हे तुम्ही लक्षात ठेवा आणि या ब्रिजसाठी जे पॅकेज होतं हे पॅकेज कोणत्या नावाने होतं तर अरुणाचल प्रदेश पॅकेज ऑफ रोड्स अँड हायवेज हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि आसामची जी राजधानी आहे दिसपूर इथून हा ब्रिज 540 किलोमीटर आहे आणि अरुणाचल प्रदेशची जी राजधानी इटानगर इथून 300 किलोमीटर आहे आणि या ब्रिजमुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश जे आहे यांच्यामधील अंतर जवळपास 165 किलोमीटरने कमी झालं तर या ढोला सादिया ब्रिजसाठी खर्च किती आला तर 2056 करोड आला आणि या भागामध्ये थोडे भूकंप होण्याचे चान्सेस असतात मग हा ब्रिज बांधताना भूकंपाचा विचार करून बांधला गेला ओके मग याच्यामध्ये हायड्रॉलिक रिग्ज वापरल्या गेल्या त्या इम्पोर्टेड रिग्ज वापरल्या गेल्या आणि जे 182 जे पिलर आहेत हे पण आता इथून हे न्यूजमध्ये होतं तर याच्यावरून कळलं की 182 त्याला जे पिलर्स आहेत आणि त्याच्यामध्ये सिस्मिक बफर वापरले गेले सर्व पिलर्समध्ये ओके तर या गोष्टी सर्व तुम्हाला या ब्रिजविषयी माहिती पाहिजेत तर आता आपण बघू की या ब्रिजमुळे फायदे काय काय झाले ओके आणि होणार आहेत ओके तर या ढोला सादिया ब्रिजने आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांना जोडलं पहिल्यांदा कसं व्हायचं की आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये ट्रॅव्हलिंग करण्यासाठी नदीच्या मार्गाने जावं लागायचं बोटीचा वापर करावा लागायचा मग त्यामुळे खूप वेळ जायचा याच्यामध्ये मग आसाममधील जे रुपाई आहे ठिकाण आहे जे नॅशनल हायवे 37 आहे या ठिकाणावरून अरुणाचल प्रदेशमध्ये जाण्यासाठी वेळ जो लागायचा हा जवळपास 5 ते 6 तासांचा वेळ लागायचा पण या ब्रिजमुळे तो वेळ जवळपास 1 तासापर्यंत कमी झालेला आहे म्हणजे या आसाम ते अरुणाचल प्रदेशला जाण्यासाठी 1 तासभर लागणार आहे आता या ब्रिजमुळे आणि या ब्रिजमुळे कसं झालं आता अंतर कमी झालं म्हणजेच तुम्हाला जे लागणारं इंधन जे आहे ट्रॅव्हलिंगसाठी याचंसुद्धा कमी झालं मग गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की जवळपास प्रत्येक दिवसाला 10 लाखाच्या इंधनाची बचत होणार आहे या ब्रिजमुळे ही एक खूप मोठं गोष्ट आहे आपल्यासाठी की या ब्रिजमुळे एवढं बचत होणार आहे आणि हा ब्रिजमुळे काय होणार आहे की जे शस्त्रास्त्र असतात म्हणजे आर्मीचे जे बटालियन्स तिकडे आहेत बॉर्डरवरती चायनीज बॉर्डरवरती तर यांना जे त्यांचे जे शस्त्रास्त्र असतात हे यांची नेहाण करण्यासाठी परत त्यांचे जे टँक्स असतात ते खूप जड असतात मग हे नेण्यासाठी मग ते बोटी थ्रू जाणं किंवा इतर दुसऱ्या मार्गाने जाणं याला खूप वेळ लागायचा मग तेसुद्धा या ब्रिजमुळे सोयीस्कर होणार आहे मग हा ब्रिज बनवतानाच असा डोक्यात विचार होता की त्या आर्मीच्या बटालियनला याचा वापर होईल मग हा ब्रिज बनवतानाच असा बनवला गेला की हा ब्रिज 60 टन बॅटल टँक वाहून नेऊ शकेल म्हणजे याची बिअरिंग कपॅसिटी जी असेल ते 60 टन बॅटल टँक वाहून नेऊ शकेल ओके आणि पहिलं कसं म्हणजे आता नदी आहे म्हणजे जर पाऊस पडला पूर आला वगैरे वगैरे कारणांमुळे मग तुमची वाहतूक बंद होऊ शकते ओके पण आता या ब्रिजमुळे काय होणार आहे तर वाहतूक जी आहे ती कायमस्वरूपी आता चालू राहणार आहे ओके म्हणजे 24/7 कनेक्टिव्हिटी आता होणार आहे म्हणजे आसाम ते अरुणाचल प्रदेशमधील लोक आहेत ते आता तिथली जी दळणवळण आहे ही आता 24 तास चालू राहणार आहे ब्रॉडर वेने बघितलं तर याचा खूप फायदे आहेत पण आता जे तिथले बोटवाले होते की ज्यांचं म्हणजे दैनंदिन जीवनाचे सगळं जे होतं ते जे उदरनिर्वाह जो चालायचा बोट जे चालवणारे होते त्यांना आता जरा म्हणजे तोटाच होणार आहे की त्यांना आता म्हणजे बोटीचा वापर कोण करणारच नाही आता या ब्रिजवरूनच सर्व वाहतूक वगैरे ट्रॅव्हलिंग वगैरे होईल त्यामुळे त्यांच्यासाठी हे थोडंसं चांगली गोष्ट नाही आहे पण ब्रॉडर वेने विचार केला देशाच्या दृष्टीने केला तर याचे खूप फायदे आहेत तर आता आपण बघितलं की बॉर्डरवर जी आर्मी पोस्ट आहेत यांना या ब्रिजचा खूप फायदा होणार आहे तर बघा की इंडियन आर्मीचे जे पोस्ट आहेत जे चायना बॉर्डरवरती आहेत यांना जे शस्त्रसाठा आहे टँक्स आहे यांची जी देवाणघेवाण करायची असते समजा जर इन फ्युचर काही असं झालं प्रॉब्लेम क्रिएट झाले इंडिया चायनामध्ये तर मग बॉर्डर जे मेन असते तिथे संरक्षण करावं लागतं मग ते बॉर्डरवरती मग आर्मी पोस्ट जे असतात यांना शस्त्रसाठा पुरवणे हे एक सर्वात मोठं
चॅलेंज होतं त्यावेळेला, कारण तो एरियाच असा होता की तिथे दळणवळणाची असे साधनं नव्हती. पण आता यामुळे कसं झालं, या ब्रिजमुळे की जे आर्मी पोस्ट आहेत तिथून ते डिंजान जे आहे इथेपर्यंत जे देवाणघेवाण करणं आता सोपं होणार आहे. आणि मेन म्हणजे प्रवासासाठी लागणारा जो टाईम आहे तो खूप कमी आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की याच्यामुळे भविष्यामध्ये संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा या ब्रिजचा खूप वापर होणार आहे. तर आता आपल्याला हे सुद्धा माहीत पाहिजे, आता आपण पाहिलं की संरक्षणाच्या दृष्टीने हा ब्रिज महत्त्वाचा आहे चायनीज बॉर्डरवरती जे आर्मीच्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी. मग आता आपल्याला हे पण माहीत पाहिजे की चीनला आपल्या देशाच्या कोणकोणत्या राज्यांच्या सीमा लागतात, हा सुद्धा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. कारण आता हे करंटमध्येच आहे, चीन आणि या ब्रिजचं म्हणजे रिलेशन होतं त्यामुळे होऊ शकतं. तर कोणकोणत्या राज्यांच्या लागतात बघा, आता हे नकाशावरून तुम्हाला कळत असेल तर जम्मू काश्मीर, त्यानंतर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, त्यानंतर सिक्कीम, ओके, आणि मग अरुणाचल प्रदेश. ओके, बघा किती राज्यांच्या लागतात. आणि हे तुम्ही म्हणजे भारताचा नकाशाच डोळ्यासमोर ठेवा, तुम्हाला ऑटोमॅटिक हे राज्य आठवत जातील. ओके, हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, यावर्षी याविषयी क्वेश्चन पडू शकतो. तर आता आपण पाहिले की ढोला सादिया हा जो ब्रिज आहे हा भारतातील नदीवरील सर्वात लांब असा ब्रिज आहे. तर आणखीन कोणकोणते ब्रिज आहेत याच्यानंतर, ओके, तर बघा हे तुम्ही लक्षातच ठेवा, कदाचित तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर नाव बघा ब्रिजचं कोणतं कोणतं आहे, महात्मा गांधी सेतू, मग इथे दिलेलं आहे की कोणत्या नदीवरती आहे, त्याची लांबी काय, राज्य काय. ओके, फेमस जो वांद्रावळी सी लिंक आहे तो जो आहे माहीमखाडीवरती आहे. आणि हे न्यूजमध्ये सुद्धा होतं, प्रत्येक न्यूजपेपरमध्ये ही न्यूज होती की ढोला सादिया ब्रिज जो आहे तर बांद्रावळी सीलिंगपेक्षा ढोला सादिया हा ब्रिज जो आहे तो 3.55 किलोमीटरने जास्त आहे. ओके, त्यानंतर कोणता आहे, विक्रमशिला सेतू, तो जो आहे तो गंगा नदीवरती आहे, त्याची लांबी 4.70 किलोमीटर आहे, तो आहे तो बिहार राज्यावरती आहे. ओके, हे लक्षात ठेवा, याच्यावरती कदाचित विचारलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, अशा या देशातील नदीवरील सर्वात लांब अशा ढोला सादिया ब्रिजला नाव दिलेलं आहे भूपेन हजारिका. तर हे भूपेन हजारिका कोण आहेत, तर भूपेन हजारिका हे प्रसिद्ध असे म्युझिशियन, सिंगर, कवी, जय चित्रपट निर्माते आहेत. आणि या भूपेन हजारिका यांनाच एक टोपण नावसुद्धा होतं की सुधाकांता, या नावानेसुद्धा त्यांना ओळखलं जातं. तर त्यांना या ब्रिजचं नाव का दिलं, तर त्यांचा जन्म जो आहे तो आसाममधील सादिया या ठिकाणी झालेला होता. ओके, आणि जन्म झालेला आहे 1926, त्यांचा मृत्यू झाला 2011. तर आता आपण बघू की त्यांना कोणकोणते अवॉर्ड मिळाले. त्यांना पद्मविभूषण मिळाला होता 2012. ओके, हे जस्ट लक्षात ठेवा, माहीत असावं, ब्रिजचं नाव दिलेलं आहे, देशातील सर्वात मोठा असा लांब असा ब्रिज आहे तर त्यांचं नाव दिलेलं आहे, म्हणजे या व्यक्तीविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर यांना मिळालेलं पद्मविभूषण 2012, यांना मिळालं पद्मभूषण 2001. ओके, त्यानंतर पद्मश्रीसुद्धा मिळालेला आहे 1977. दादासाहेब फाळके पुरस्कार यांना मिळाला होता 1992. ओके, आणि संगीत नाटक अकादमी फेलोशिप 2008. यांना आसामरत्नसुद्धा मिळालेला आहे 2009. ओके, तर या सर्व गोष्टी होत्या ढोला सादिया ब्रिजविषयी. ओके, की ज्याला नाव देण्यात आलं भूपेन हजारिका यांचं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. आणि जर हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, हीच विनंती. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.